नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। बरच नेतांनी वेगवेगळे विषय तेच मी परत बोलणार नाही। आपली नवीन कॉलेजला जुन्या कॉलेजला मला वाटतं 15 दिवसाची मीटिंग झाली, त्यामध्ये बरेचसे विषय फक्त तीन मार्गात आपल्याकडे एक नियमाने आपण कसं करता येईल तर ते नियम काढून टाकलाय। आणि जसं इकडे सांगितलं की टीसीएसला फक्त तीन महापालिकेमध्ये वर्कलोड जास्ती आहे, कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नागपूर वाढतील आता लोड। काही महापालिका आता मला वाटतं त्यांचं पण वर्कलोड काय जमणार नाही अशी वाढायची शक्यता वाटते मला, नाकारता येणार नाही। काय नाही, मनापासून बरं वाटतं की सगळ्याच पक्षाची लोक आज स्टेजवर आहे आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे। इकडे नाईक साहेबांनी सांगितलं की इलेक्शन आहे म्हणून आम्ही काही इकडे आलेले नाही आहेत, म्हणजे अनेक वर्ष आपण बघितली तुमच्या न्यायासाठी। नर्सेस आहेत का इकडे? नाही, जे 23 नर्सेस ज्यांचा आता प्रक्रिया आहे इथे, तुम्ही तर काही आंदोलन केलं नव्हतं, तुम्ही माझ्याकडे आलेले आणि मंत्रालयापासून विधान भवनापासून सगळे विषय तुमचा मार्ग लागला ते नियमाने गेले, ते नियमाने गेले। आणि मी आपल्या कॉलेजच्या मीटिंग मध्ये बोललेलो की काही तुम्ही नियमामध्ये अटी शर्तीमध्ये बसतील तर ते तुम्ही मार्ग शोधा, ते नियमात बसवा केला तुमचा मार्ग लागेल। म्हणजे कमिशनर साहेबांबरोबर पण विषय झाला, तुमची अडचण संपली म्हणजे तुम्ही उलट नाही उभे राहिलं निघालं तरी झालं, असं करू नका, आपल्याला एकजूट राहायला लागेल। माझी विनंती ही राहील, पहिली विनंती ही राहील की आपल्यामध्ये बरेचसे लोक ह्यांच्याप्रमाणे वेगवेगळ्या महापालिकांमध्ये भले ठेकेमध्ये असतील तरी सुद्धा नियम अटी शर्तीमध्ये बसत असतील ती माहिती घडा। लढा आपण देऊच, पण जर नियमात बसून सोपा मार्ग निघत असेल खालच्या काल तिकडे आपल्या महापालिकेमध्ये जर निघत असेल तर मग तिथपर्यंत तुमच्यासाठी का जायचं, बाकीच्यांसाठी जाऊ ना। तशी माहिती घ्या पहिली विनंती ही, त्याच्यासाठी काय मदत लागेल, वकील लागतील, जी मदत लागेल ती आपली सगळी आखी टीम इकडे, तुम्हाला जेव्हा जेव्हा जशी मदत लागेल ती आपण करू। दुसरी विनंती, 9 रिव्हिजन फाईल झालेल्या मीरा बाईंदरची इकडे हार्दिकने सांगितले की 10वी होईल आठवड्यामध्ये। माझं बऱ्याचशा आमदारांशी बोलणं झालं वेगवेगळ्या जिल्ह्यातले, काही आमदारांना माहिती पण नाही की त्यांच्या नाकाखालती ही प्रक्रिया चालू केलेली आहे। म्हणजे आमदार झोपलेत हे मी बोलत नाही आहे, तिथले कर्मचारी झोपलेत हे मी बोलतोय। मग आमदारांना सांगितल्यानंतर अरे आमची खूप अडचण होईल, आमची पंचायत होईल, मग त्यांनी त्यांच्या विभागातले त्यांच्या महापालिका ज्या हद्दीतले महापालिका तिथले कर्मचारी आणि ठेकेवाले बोलवले की असं असं तुमच्याकडे काय चाललंय का, तुमची प्रक्रिया चाललंय का, आम्ही 2 दिवसात माहिती घेऊन सांगतो। म्हणजे बऱ्याच टायमेला असं पण होते सोपी गोष्ट होणारी आपण झोपलेले असतो म्हणून ते कुठेतरी शासनाचा नियम येतो आणि मग सगळी ही पंचायत होते। बऱ्याच महापालिकेला माहिती पण नाही आहे की ठेकेवाले घरी बसणार आहेत उद्या। कॉलेजला आपण विषय झालेला की तुमच्या परिचयाचे जे इतर महापालिकेमध्ये कर्मचारी असतील, कामगार असतील, त्यांच्याशी संपर्क साधा, ते आपल्यासोबत कसे जुडतील ह्याची पण थोडी मेहनत घ्या। आमदारांशी आम्ही वरच्या लेवलवर बोलू, खासदारांशी बोलू, पण खालचे कर्मचारी पण आपल्याबरोबर झुकले पाहिजे। बाजूची मीरा बाईंदर असेल, आता ठाणा कल्याण डोंबिवलीचं काय अडचण आहे मला माहिती नाही, पण तिथल्या कर्मचाऱ्यांचे शिंदे गटातले कोण आले? ठाण्याचा विषय नाही, नाराज आहेत का त्याच्याबद्दल मी जाणार नाही। नाईक सर, तुम्ही प्रदेश अध्यक्ष, मी तर बोलणार आहे अधिवेशन मध्ये सह्यांची मोहीम, म्हणजे सगळ्या आमदारांची सह्या की हे कसं चुकीच्या पद्धतीने सगळ्या महापालिकेमध्ये उद्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपंचायत सगळीकडे लागू होईल। तर जे आमदार ग्रामीण भागामध्ये जरी असले तरी उद्या हे तुमच्या इकडे पण लागू होणार आहे, तर सगळ्या आमदारांची सही मोहीम की हे जे चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे। 17 तारखेला आमचं अधिवेशन लागते, त्याच्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्याची सगळ्यांची सही आणि ते पत्र आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोबत पंतप्रधान साहेबांना पण आम्ही त्या पत्राची कॉपी पाठवू की आपण 75-7.5 लाख महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण करा। आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, त्याचं स्वागतच आहे, पण 1-2-2.5 हजार लोकांना घरी बसवा आणि मग नवीन 2.5 हजारांना बसवा आणि त्या 75 चा कोटा कसा पूर्ण होतो हे कुठेतरी योग्य नाही।
7.5 लाख लोकांना रोजगार द्यावा, नवीन इंडस्ट्रीज येणार, आमचं काहीच म्हणणं नाही, हे तुमचं स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर काय केलेला रोजगार मिळावा. किती जणांना रोजगार मिळाला? 5-100 लोकांना. वर्षातून एक करतात तर तालुक्यात 5 वेळा करतात. म्हणजे हे जे 2500 घरी बसतात तर तिकडे तो कोटा पूर्ण होईल. ते प्रत्येक तालुक्यामध्ये का प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला वाटते का प्रत्येक मतदारसंघामध्ये वर्षातून एक, प्रत्येक मतदारसंघामध्ये एक. मग ते 1500 झाले ना आमचे 3 आमदार, तर 500 झाले 1500, ते 1500 मध्ये सेव्ह करा. तर दुसरा मार्ग लीगल, 9 रीट पिटिशन झाल्या, 10वी होईल. जास्तीत जास्त रीट पिटिशन इतर आमदारांशी पण बोलून त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातून त्यांच्या त्यांच्या महापालिकेतून कसे याच्यामध्ये अटॅच होतात येतील ह्याचे प्रयत्न आपले राहतील. पण त्याच्यासोबत तुमची जबाबदारी पण, इतर महापालिकेचे कर्मचारी बऱ्याच ठिकाणी लोकांना माहिती नाही काय चाललंय. पुन्हा फोनी करा, फेसबुकवर टाका, काय ते सोशल मीडियावर जे असतील त्याच्यावर व्हॉट्सअपवर टाका, जिकडे टाकायचे तिकडे हे अवेअरनेस क्रिएट करायचं, पण तेवढीच तुमची पण सोबत जबाबदारी आहे. तिसरा मार्ग दादागिरी, आज इकडे आलं तुझे तिथे जाऊ. 17 तारखेपासून अधिवेशन चालू होते. अधिवेशन चालू असताना 288 आमदार प्लस विधान परिषदे सगळे तिकडे असतील ना, ते खाली विधान भवनामध्ये जाऊन काय करणार आहेत तुम्ही, की खाली मंत्रालयामध्ये जाऊन काय करणार आहेत? सगळे आमदार तिकडे असतील, कामाला लागा. कारण की डिसेंबरचं अधिवेशन नागपूरला आहे, तुम्हाला सगळ्यांना थोडस लांब जाईल. 17 तारखेपासून अधिवेशन आहे, कामाला लागा. सगळ्यांनाच विनंती करतो, इकडे बसलेले सगळ्याच पक्षाचे नेते आहेत, तुमचे जे जे नेते असतील त्या त्या पक्षाचे महाराष्ट्राचे, सगळ्यांचा संपर्क साधा, आम्ही पण संपर्क साधू. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील, सगळ्यांची आपले पर्सनल संबंध चांगले आहेत. पॉलिटिकली काही व्ह्यूज असतील ते भाग वेगळा, पण सगळ्यांची पर्सनल संबंध चांगले आहेत. आणि तुम्हाला नाही कसा मिळेल ह्याचा 100% आमचा प्रयत्न राहील. आणि नवीन जो आला, जर आला, पहिली गोष्ट तर येऊन देणार नाही, आणि जर आला तर तुम्ही बसून देतील. विषयच कुठे आला? मग विषयच कुठे आला? एक तर येऊन देणार नाही, आणि आला तर तुम्ही बसून देतील का? दुसऱ्या दिवशी धाव काढतील आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असे उघडत सांगतो. इकडे 3 वाजता कमिशनर साहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं आहे, तुमचे प्रतिनिधी पण जे येणार असतील, 3 मस्किटियर्स, मूर्ती लहान कीर्तिमान. नाही, मनापासून मला वाटते की कॉर्डिनेशन हे सगळे म्हणजे जिकडे जिकडे अडलं तिकडे हार्दिक असेल, मी असेल, नानाकाका असेल, ज्याच्याकडे पोचायला लागला त्यांना खास करून सगळ्यांनी जोरदार तळा वाजून की तुमच्यासाठी ते लोक बऱ्यापैकी धावपळ लोकांनी केलेली, तुम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतलेली, तुमचे प्रतिनिधी पण वरती. परवा कमिशनर साहेबांबरोबर मीटिंग झाली, त्यांचा पण पॉझिटिव्ह अप्रोच आहे. त्यांचं पण म्हणणं हेच आहे की एवढे लोक ग्रामपंचायतीपासून जे लागलेले आहेत कामांना, त्यांना घरी बसून नाही, त्यांना पण पर्सनली पटत नाही. शेवटी शासनाचा आदेश, प्रशासक त्यांचे पण हात बांधलेले आहेत. करू आपण, काय काळजी करू नका, 100% आपण त्याच्यामध्ये तुमच्या सोबत आहे. तुम्हाला घरी बसून देणार नाही एवढा चांगला. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.